नमस्कार विद्यार्थी मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रहो, आज आपण बी ए थर्ड इयरचा पॉलिटिकल आयडियोलॉजी हा जो पेपर आहे त्या पेपरची राजकीय विचारप्रणालीची वैशिष्ट्ये किंवा स्वरूप हा प्रश्न पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय विचारप्रणाली म्हणजे काय, राजकीय विचारप्रणालीच्या अर्थाबद्दल डी ट्रेसीने काय मांडणी केलेली आहे ती पाहिलेली आहे. या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्राला चॅनल शेअर करा. विद्यार्थी मित्र हो, आपल्या परीक्षा टाईम टेबल आलेला आहे, परीक्षा लागलीच होणार आहेत. आणि मग आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहित असताना प्रस्तावना थोडीशी केली पाहिजे. हा प्रश्नाचं उत्तर आता दुसऱ्या प्रश्न दोन भागामध्ये होता. राजकीय विचारप्रणाली म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप स्पष्ट करा किंवा त्याची वैशिष्ट्य स्पष्ट करा. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक भाग पाहिलेला आहे, तर ते पाहत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की वरील व्याख्येच्या आधारावर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती म्हणजे काय लक्षात घेतलं पाहिजे, तर विचारप्रणालीचा निश्चित अर्थ स्पष्ट करणारी कोणतीही एक सर्वमान्य व्याख्या नाही. एका विशिष्ट व्याख्येमधून विचारप्रणालीचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होऊ शकत नाही. विचारप्रणाली ही विविधांगी स्वरूपाची असते. विचारप्रणालीची अनेक अंगभूत वैशिष्ट्ये आहेत आणि मग ही अंगभूत वैशिष्ट्ये स्वरूप म्हणूनही स्पष्ट करता येतात आणि ते वैशिष्ट्य म्हणून आपल्याला पाहता येतात. स्वरूपसुद्धा त्यापेक्षा वेगळं काही असत नाही आणि म्हणून मग ते लिहून आपण खालीलप्रमाणे ते आहे असं लिहिलं पाहिजे. तर कालच्या ह्याच्यामध्ये आपलं हे लक्षात आलं असेल, याला मी अधोरेखित करू इच्छितो, की डी ट्रेसीने जेव्हा विचारप्रणाली हा शब्द उच्चारला प्रथम, तो फ्रेंच विचारवंत आहे आणि त्याने सांगितलं काय सांगितलं, तर ज्ञानाबाबतीत ज्ञान हे सतर्क आणि खऱ्या निरीक्षणावर आधारित असलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी शब्द वापरलेला आहे केअरफुल अँड ॲक्युरेट ऑब्झर्वेशन. म्हणजे ज्या ज्ञानामध्ये केअरफुल आणि ॲक्युरेट ऑब्झर्वेशन आहे किंवा ज्या ज्ञानामध्ये अनुभवाचा संबंध आहे ते ज्ञान खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन करू शकते, अन्यथा नाही. कारण अपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने मिळवलेलं जे ज्ञान आहे ते केवळ विकृत माहिती प्राप्त करून देत असते. आणि म्हणून ट्रेसींनी आणि फ्रान्सिस बेकन यांनी या दोघांनी वैज्ञानिक पद्धतीने ज्ञान कशा पद्धतीने प्राप्त करता येऊ शकते ह्याची मांडणी केलेली आहे आणि ती पुढं आपण आयडियोलॉजी म्हणून अभ्यासतो आहोत. ज्ञानाची प्रामाणिकतेवर, म्हणजे ज्ञानाच्या प्रामाणिकतेवर भर देऊन जगास विकृत ज्ञानाबद्दल सावधान करण्याचं काम डी ट्रेसींनी केलेलं आहे हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे. कारण विकृत ज्ञानावर जग उभा टाकू शकत नाही, जगामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही आणि म्हणून हुकुमशाही ही इतिहास होत असते ती चिरकाल टिकून नसते. स्वातंत्र्य, मानवी मूल्य, मानवी कल्याणाचा विचार हा शाश्वत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्या लक्षात येईल खऱ्या अर्थाने, म्हणजे खरं पाहता जगाला खऱ्या विचारप्रणालीच्या विकृत स्वरूपाचं विश्लेषणाचा आरंभ मार्क्सच्या चिंतनामध्ये सापडतो. मार्क्सने निर्भीडपणे हे सांगितलं की राज्य ही आपत्ती आहे. मार्क्सने सांगितलं की धर्म ही आपूची गोळी आहे. कारण मनुष्याला मानवी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, पशुचं स्वातंत्र्य नाही. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी जी शास्त्रीय समाजवादाची मांडणी केली की ज्या वस्तूचं श्रमाचं मूल्य जे आहे ते त्या वस्तूला मिळालं पाहिजे, ज्या पद्धतीने तो अभ्यास करतो त्याला त्या पद्धतीचे मार्क मिळाले पाहिजेत ही त्यामागची भूमिका आहे, ही आपल्या लक्षात असलं पाहिजे. तर मग आपल्या लक्षात येईल की विचारप्रणालीचं पहिलं वैशिष्ट्य आहे विचारांचे शास्त्र. विचारप्रणाली काय आहे, तर ते विचारांचं शास्त्र आहे. डी ट्रेसीने त्याची व्याख्या केली, त्यांनी म्हटलं की विचाराचं विज्ञान, विचाराचं शास्त्र म्हणजे विचारप्रणाली, सायन्स ऑफ आयडियाज. म्हणजे या जे हे जे विचार आहेत ते सुद्धा एक विज्ञान आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे शास्त्राच्या कसोट्याला विचारप्रणाली पूर्ण करते. विविध समस्या संदर्भात व्यक्ती प्रथमतः आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असते. प्रतिक्रियांची मांडणी जेव्हा तर्कबुद्धीच्या आधारे करण्यात येते तेव्हा त्याचा त्याला विचार असे आपण म्हणत असतो. आणि विचार जेव्हा क्रमबद्ध रीतीने व्यवस्थित मांडणी करून स्पष्ट करण्यात येतात, त्याची चिकित्सा करता येते, येणे शक्य होते, अशावेळी विचारप्रणाली अस्तित्वात येते. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे विचाराची मांडणी ही क्रमबद्ध रीतीने व्यवस्थित असली पाहिजे आणि त्या विचाराची आपल्याला चिकित्सा करता आली पाहिजे. म्हणजे चुका तुम्हाला स्वीकारता आल्या पाहिजेत, अशावेळी विचारप्रणाली अस्तित्वात येत असते. त्यामुळे विचारप्रणाली हे काय आहे, विचाराचं शास्त्र आहे. आणि ते शास्त्र
केअरफुल आणि ॲक्युरेट ऑब्झर्वेशनवर आधारित आहे. ते अपूर्ण वैज्ञानिक पद्धतीवर आधारित नाही. ही पूर्ण वैज्ञानिक पद्धती आपण लक्षात घेतली पाहिजे, तर ते विचाराचं शास्त्र आहे. त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे समर्थन नियंत्रण परिवर्तनासाठी विचारप्रणालीचा उदय आहे. विचारप्रणालीचा उदय का झाला? तर आपण जर वैज्ञानिक पद्धती पाहिली, ही विचाराचं शास्त्र आहे, मग हे शास्त्र कशासाठी आवश्यक आहे? तर अशा विचाराचं समर्थन होते की जे मानवी कल्याणाची आहेत, जे शाश्वत आहेत, जे नियंत्रित आहेत परिवर्तनासाठी, यासाठी याचा उदय झाला. म्हणजे विचारप्रणालीचा उदय तत्कालीन राजकीय सामाजिक आर्थिक व्यवस्थेच्या समर्थनासाठी, तसेच त्या व्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने होत असतो. याप्रमाणे संबंधित व्यवस्थेमध्ये अपेक्षित असे परिवर्तन घडवून आणण्यासाठीही विचारप्रणालीचा उदय होतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे कोणतीही विचारप्रणाली परिपूर्ण नसते, कारण मानवाचाच प्रवास हा अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून विचारप्रणाली, कुठलीही विचारप्रणाली ही अंतिम आहे असं होत नाही, हे मार्क्सने जगाला ठासून सांगितलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक विचारप्रणाली राजकीय सामाजिक आर्थिक समस्येवरील उपाय म्हणून स्वतःचे समर्थन करत असते. असे असले तरी सुद्धा कोणतीही विचारप्रणाली परिपूर्ण नाही किंवा निर्दोष स्वरूपाची नाही. कोणतीही विचारप्रणाली पूर्ण सत्य नाही, तर ती काळानुसार तिच्या मर्यादा आपल्याला स्पष्ट होत असतात आणि त्या मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला पुढचं पाऊल टाकावं लागत असते. ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे विचारप्रणालीमधील संघर्ष. विचारप्रणालीमध्ये संघर्ष का होतो? म्हणजे प्रत्येक देशाची सामाजिक आर्थिक राजकीय भौगोलिक धार्मिक शैक्षणिक स्थिती भिन्न स्वरूपाची असते. त्यामुळे विचारप्रणालीच्या उदयासाठी मिळणाऱ्या प्रेरणा भिन्न स्वरूपाची असतात. परिणामी सर्वच विचारप्रणालीचे स्वरूप एकसारखे नसते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारप्रणालीमध्ये मतभेद असतात. प्रसंगी विचारप्रणाली परस्पर विरोधी सुद्धा असतात. विचारप्रणालीच्या या स्थितीला विचारप्रणालीमधील संघर्ष असे म्हणतात. कॉन्फ्लिक्ट बिटवीन आयडियोलॉजी असं म्हटलं जाते. आणि मग विचारप्रणालीमध्ये संघर्ष असतात. उदारमतवाद व्यक्तीसाठी राज्य म्हणतो आहे, तर मार्क्सवाद राज्यासाठी व्यक्ती म्हणतो आहे. फॅसिझम राज्यासाठी व्यक्ती म्हणतो आहे. राज्य अंतिम आहे आणि व्यक्तीने त्यासाठी सर्वस्वाचं बलिदान केलं पाहिजे असं म्हणतो आहे. मुसोलिनी म्हणतो आहे की युद्धाशिवाय पुरुषत्व सिद्ध होत नाही, जसं मातृत्वाविना स्त्रीत्व सिद्ध होत नाही. म्हणजे ही जी काही भूमिका आहे, ही दोन विचारप्रणालीमधील संघर्ष आपल्याला सांगत असते. त्यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, लवचिकता. विचारप्रणालीमध्ये लवचिकता आहे, ती आपल्या मर्यादा लक्षात घेते. म्हणजे अति आदर्शवादी आणि अतिवास्तववादी विचारप्रणाली प्रत्यक्ष अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणजे कुठलाही अतिरेक आपल्याला टाळता आला पाहिजे. आणि म्हणून लवचिकपणा हे विचारप्रणालीचं वैशिष्ट्य आहे. आणि विचारप्रणालीमध्ये प्रत्यक्ष व्यवहारात अनेक परिवर्तने करावी लागतात. त्या दृष्टीने प्रत्यक्ष व्यवहारात विचारप्रणाली लवचिक असते, ज्याला आपण सुवर्णमध्य म्हणतो. म्हणजे विना असेल तर त्याचा तार अधिक आवडला तर तो तुटतो. एका विशिष्ट अंतरावर जर आपल्याला त्याचा सुवर्णमध्य साधता आला, त्याच्यात लवचिकता आणि ताठरता दोन्ही ठेवता आल्या, तर त्यातून संगीताची बोल निघत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचं सहावं वैशिष्ट्य आहे गतिमानता. विचारप्रणाली कायमस्वरूपी स्थिर नसून ती गतिमान आहे. ती सतत बदलणारी आहे, काळानुरूप ती बदलणारी आहे. आपली समीक्षा करून घ्यायला ती तयार आहे. ती पोथीनिष्ठ नाही, ती ग्रंथप्रामाण्य नाही. बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय व्यवस्थेबरोबर विचारप्रणालीमध्ये सुद्धा परिवर्तन करावे लागते, अन्यथा विचारप्रणाली नष्ट होते. हे अंतिम सत्य असं जर तुम्ही म्हणत असाल, म्हणजे धर्मासारखं होईल, बायबल म्हणते तेच सत्य, असं नसते. राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था भ्रष्ट असल्याससुद्धा विचारप्रणाली नष्ट होते. म्हणून गतिमानता हे विचारप्रणालीचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. ती स्थळकाल सापेक्ष असते, ती स्थळ काळानुसार बदलते आणि ती बदलली पाहिजे. तथापि विचारप्रणालीतील परिवर्तनाचा वेग किती असावा हा वादाचा मुद्दा आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव. प्रत्येक विचारप्रणाली सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपाची असते. त्यामुळे ज्याप्रमाणे विचारप्रणालीचा सकारात्मक प्रभाव पडतो, त्याचप्रमाणे नकारात्मक प्रभावसुद्धा पडत असतो. राष्ट्रीय एकात्मतेचा आधार म्हणून जसे विचारप्रणाली कार्य करते, तसेच विचारप्रणाली राष्ट्रीय एकात्मतेमध्ये सुद्धा अडथळा बनू शकते. लोकांमध्ये आपुलकी, प्रेम, समर्पणाची भावना, मनोधैर्य वाढविण्याचे कार्य करून
ज्याप्रमाणे ऐक्याची भावना विचारप्रणाली निर्माण करते त्याप्रमाणेच लोकांमध्ये फुटीरतावादी विध्वंसक प्रवृत्ती संकुचित वृत्तीसुद्धा विचारप्रणाली निर्माण करू शकते. म्हणजे विचारप्रणालीची अशी दोन्हीही रूपं आहेत, ती सकारात्मकही आहे आणि ती नकारात्मकही प्रभाव पाडू शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून विचारप्रणालीचं सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव हे वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे परराष्ट्र धोरणाचे समर्थन करण्याचे आवरण. प्रत्येक राष्ट्र आपल्या परराष्ट्र धोरणाचे समर्थन करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या विचारप्रणालीचा आधार घेत असते. तथापि राष्ट्राचा वास्तविक हेतू लपविण्यासाठी एक आवरण म्हणून विचारप्रणालीचा वापर करण्यात येतो. उदाहरणार्थ पहिल्या महायुद्धात लोकशाहीच्या रक्षणासाठी युद्ध ही भूमिका मित्रराष्ट्राने घेतली. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने फ्रेडरिक रूझवेल्टने व्हाईट हाऊससमोर भाषण दिला की अमेरिका दुसऱ्या महायुद्धात का सहभागी होती आहे, तर ती लोकशाहीचं संरक्षण करू इच्छित आहे. आपण अलिप्ततावाद ही आयडियॉलॉजी स्वीकारली आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. जग जर दोन गटात विभागलेलं असेल तर आम्ही कुठल्याही गटात सहभागी होणार नाही, तर आम्ही काय करू, न्याय्य शांततेसाठी अलिप्त राहू. अलिप्त म्हणजे तटस्थ नाही, सक्रिय न्याय्य शांततेसाठी आम्ही अलिप्त आहोत. जर रशियाचा ब्लॉक चुकला तर त्याला आम्ही सांगू, अमेरिकेचा ब्लॉक चुकला तर त्यालाही आम्ही सांगू, अशी ती भूमिका आहे. लोकशाही विरुद्ध फॅशिझम असा प्रचार करण्यात आला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, परंतु प्रत्यक्षात हा सत्ता स्पर्धेचा संघर्ष होता. महासत्तांमधील शीतयुद्धादरम्यान सुद्धा अमेरिकेने लोकशाहीच्या प्रचारासाठी व रशियाने साम्राज्यवादाच्या निर्मूलनासाठी असा प्रचार परराष्ट्र धोरणामधून केलेला आहे हे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून परराष्ट्र धोरण हे वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे सापेक्ष भूमिका. विचारप्रणाली सापेक्ष भूमिका, शासन व्यवस्थेला अनुसरून विचारप्रणाली भूमिका बजावत असते. सर्वंकषवादी राज्यव्यवस्थेमध्ये एकच विचारप्रणाली अस्तित्वात असते आणि व्यवस्था टिकून ठेवण्यामध्ये तिची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. याउलट लोकशाहीमध्ये एकाच वेळी इतर विचारप्रणालीचे अस्तित्व मान्य केलेले असते. राजकीय व्यवस्थेमध्ये कोणत्याही एका विचारप्रणालीची भूमिका महत्त्वपूर्ण नसते आणि म्हणून विचारप्रणाली काय आहे तिची भूमिका ही सापेक्ष असते. ज्या पद्धतीचं सरकार त्या पद्धतीची विचारप्रणाली त्या ठिकाणी काम करत असते. लोकशाही राष्ट्र असेल तिथं थोडा सौम्य स्वरूप असते. चायनासारखं राष्ट्र असेल एकच विचारप्रणाली चालते. ते सांगतात लोकशाही आहे, पण ती लोकशाही ठोकशाहीपेक्षा वेगळी नसते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे प्रतीके. विचारप्रणालीमध्ये प्रतीकांचा वापर केला जातो. प्रत्येक विचारप्रणाली नैतिकतेचा पुरस्कार करते. प्रत्येक विचारप्रणालीचा एक निर्माता असतो. प्रत्येक विचारप्रणालीचा एक मूलभूत ग्रंथ असतो आणि प्रत्येक विचारप्रणालीचे एक बोधचिन्ह किंवा प्रतीक असते. त्या प्रतीकावरती चालत असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे विश्वव्यापी स्वरूप. विचारप्रणालीच्या प्रभावाची व्याप्ती विशिष्ट राष्ट्राच्या सीमांपुरतीच मर्यादित नसते, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारप्रणाली आपला प्रभाव निर्माण करत असते. साम्यवाद, म्हणजे रशियाने साम्यवादी क्रांती जेव्हा झाली मार्क्सच्या विचाराने अर्ध जग प्रभावित झालं. म्हणजे कोणत्याही राष्ट्राच्या सीमा विचारप्रणालीच्या प्रभावाला बांधून ठेवू शकत नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ती लोकशाही असेल, समाजवाद असेल, उदारमतवाद असेल, मार्क्सवाद असेल, यासारख्या विचारप्रणालीच्या प्रभावाची व्याप्ती संपूर्ण जगभर उमटताना आपल्याला दिसत असते. अभिनिवेश, त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे अभिनिवेश. विचारप्रणालीच्या नागरिकांवर प्रभाव पडत असतो. विचारप्रणालीमुळे प्रभावित होऊन व्यक्ती एखाद्या व्यवस्थेचे समर्थन करत असतात, परंतु प्रत्येक व्यक्तीला विचारप्रणालीचे संपूर्ण ज्ञान असेलच असे नाही. विचारप्रणालीचे मूळ तत्वज्ञान न समजतासुद्धा बहुतांशी लोक विचारप्रणालीचे समर्थन करत असतात. अशावेळी प्रचारात्मक अभिनिवेशताच अधिक असते आणि म्हणून अभिनिवेशता ही विचारप्रणालीमध्ये दिसत असते. आणि मग शेवटी आपण समारोप केला पाहिजे की वरील सर्व वैशिष्ट्यावरून विचारप्रणालीचे बहुतांश स्वरूप स्पष्ट होते, परंतु अंतिमतः विचारप्रणाली ही अमृत संकल्पना असल्यामुळे विचारप्रणालीच्या स्वरूपाचे प्रत्येक पैलू उलगडून दाखवणे शक्य नाही. एवढं सांगूनसुद्धा 12 मुद्द्यानंतरसुद्धा विचारप्रणाली शिल्लक राहते हे आपण निष्कर्षामध्ये अधोरेखित केलं पाहिजे. कारण
प्रचारामध्ये अनेक भूमिका असतात. विचारप्रणाली समजल्याचा भास होतो, ती पूर्ण समजलेली नसते. आणि मग आपण पाहतो की मार्क्सवाद लेनिननी वेगळा सांगितला, लेनिनचा चुकीचा स्टॅलिननी वेगळा सांगितला. एका देशातील राष्ट्रवाद हा मार्क्सवादच आहे असं त्यांनी म्हटलं. माऊनी वेगळा सांगितला. आणि नंतर आपण पाहतो की अँटोनियो ग्राम्सीनी नव मार्क्सवाद सांगितला आणि त्यामध्ये त्यांनी स्वायत्त नागरी समाजाचं स्वागत केलेलं आहे. मार्क्सवादाच्या मर्यादा सांगून त्यांनी नवीन मार्क्सवादाची थिअरी त्यांनी मांडलेली आहे. कारण भांडवलवाद ही पहिली स्टेप आहे. भांडवल निर्माण झाल्यानंतर समाजवाद येईल, त्याचं वितरण करा. जिथं भांडवलच नाही तिथं काय वितरण करणार आहात? आणि म्हणून रशियामध्ये भांडवलदारांच्या नावाखाली जमीनदारांच्या शेतकऱ्यांच्याच कबरी खोदल्या गेल्या हे आयडियॉलॉजी दाखवून देत असते. आणि म्हणून ही संकल्पना अमृत संकल्पना आहे. आणि म्हणून तिच्या स्वरूपाचे सर्वच पैलू आपल्याला उलगडून दाखवणे शक्य नाही, तरीसुद्धा आपण हे अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्र, आपल्याला हे निश्चितपणे समजलं असेल, परीक्षेसाठी निश्चितच आपल्याला हे उपयोगी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नसतात. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.